पकड़ी अंडे पिल्ले लपड़ी सपड़ी बाता जो तो समझो लागे स्वताला बल्ला मोटा नेता हे गावाकडचे अंडे पेल्ले लपडी सपडी पाहता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धे उगी फुकाचा आब अर्धे उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी माळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी राखण करते मी रावजी रावजी हात नका लावजी पाहिल कुणीतरी रावजी पाहिल कुणीतरी आख्या गावाने पाहू द्या काय फरक पडत नाही मी काय म्हणतो शिवाना मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी राखण करते असं म्हणते पण तुझ्यापेक्षा आहे ना आपल्या शेतातलं बुजगावलं भारी दिसतंय त्याच्या तरी म्हणला अजून कसं बघू ना बरं ऐका शेतामध्ये गेला होता ना तुम्ही केलं का शेतातली सगळी काम पाणी नीट दिलं ना काल असच आग शेतातली समधी काम केलेत मी काम करूनच इथे आलोय मी मग थोबाड चांगलं हात चांगला पाय चांगलं चिकल नाही काय नाही कस काय अग येता येता तिथं आळ्यात पाणी होत पाण्यात धुवून आलं मी चकाचक होऊन पण मी काय म्हणतो शिवाना मी यायच्या आधी बरोबर कसं म्हणत होती मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी राखण करते फुल जोश मध्ये म्हणत होती अरे मी आल्यावर तुला का असं थंडी ताप भरतो ग तुम्हाला बघितलं ना माझा माता ठणकतो का ठणकतो जरा स्वतःला विचारा ना अग मी काय केलं त्याच सांग कामच तसं करताय तर अग काय काय काम केलं मी आता वाईट सांग बर काय केलं मागच्या आठवड्यात तुम्हाला काय म्हणलं मी माझं लाडक्या बहीण योजनेचं पैसे आल्यात जावा तालुक्यावरनं पैसे घेऊन या तुम्ही काय केलं त्या दलिंदर आबाला घेऊन गेला अग बायको मी नाही त्या आब्याला नेलं तू बरंच माग लागला त्याचं तालुक्याला काहीतरी काम होत बरं ठीक आहे घेऊन गेला ती गेला माझ्या लाडक्या बहीण योजनेच्या पैशाच तुम्ही अंडी मटण दारू पिऊन आला अव लाज वाटली पाहिजे तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी कशासाठी दिलत ती पैसे लाडक्या बहिणीला अग बायको तसं नाही बिल सगळं आबाच भरणार होता पण आता आबाचच पाकिट घरी राहिलं मग आबा मला म्हणला घरी गेलं का असं पैसे देतो तुझे दिलं का मग दिलं अग नाही बायको त्याच काय झालंय ते पैसे आता पाकिटात पाकिट आहे कपाटात कपाटाला लॉक ती लॉकची चावी सपनाकडं सपन त्याच्या मामाकडं मग आता मग सपन आले का आबा एक मिनिटात पैसे आणून देतो म्हणले अहो त्या आबा कसला दलिंदर नालायक माणूस आहे खुशाला त्याच्या नादी लागताय नाही मला काय माहिती नाही मला माझं पैसे पाहिजेत म्हणजे पाहिजे पैसे पैसे काय करते पैशाला कुत्र खात नाही कुत्र खात नाही अहो आता पैसा आहे तो कैसा आहे नाही तर कुत्र पण विचारत नाही कळलं का आणि आजकालचे नातेवाईक पैसा असेल तर या जवळ नाही तर डायरेक्ट अग बायको ऐक ना ती सपना आली ना त्या आबा दोन मिनिटात पैसे आणू देतील ग ती कौतुक मला सांगू नका मला काय माहिती नाही मला माझं पैसे पाहिजेत आणि माझं जर पैसे मला मिळणार नाही तर ना मी मुख्यमंत्र्याकडे तुमची कंप्लेंट करेन मुख्यमंत्री आता आपला भाऊ आहे हायो बायको तुम्हाला कधी हे सांगितलं नाही ग अहो आता बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मग मी त्यांची कोण झाली अरे बरोबर बरोबर आता फक्त तुम्ही मला पैसेच देऊ नका नाही मुख्यमंत्र्यांकडे तुमची कंप्लेंट केली ना माझं बायको ते लय डेंजर आहे त्यांच्या बहिणीला कोणी त्रास दिला ना ते डायरेक्ट एन्काउंटर करते मग मला माझे पैसे पाहिजेत आणि लवकर आणून द्यायचे कळलं ना मला दुसरी नाटक माहित नाही ती पैसे पाहिजेत म्हणजे पाहिजेत अग जेवून तरी जातो थोडं कशाला जेवायचं पहिलं माझं पैसे घेऊन यायचं आणि मग खादगी खायची निघा बरोबर निघा लवकर माझं पैसे बुडवाय चाललाय मी अशी बरं सोडन काय बाबा सपनाने तर फार नको नको केले एक महिना जर झाले तरी अजून यायचं नाव घेणार मग 10 वाजता कॉल करायला सांगितलेला आहे अजून मॅडमचा कॉल येतोय आम्ही बसलो येऊन वाट बघत कॉलची थांबा आता मीच करतो हिचा कॉल यायचा मग आम्ही बोलायचं आला आला
हॅलो. काय रे सपना, कशी आहेस? मस्त. तुमच्याच फोनची वाट बघतीये. अरे मी तुझ्या कॉलची वाट पाहतोय. तुम्हाला काय म्हटली होती की 10 वाजता मी तुम्हाला कॉल करते. मी शेतामध्ये येऊन बसलोय, म्हटलं आता हिचा आता कॉल येईल मग कॉल येईल. तुझा कॉल येणार म्हणून शेवटी मी तुला कॉल केला. न राहू, मी तुमच्या फोनची वाट बघतीये. मग काय म्हणतंय मामाचं गाव? मामाचं गाव काय म्हणतंय बाबा, इथं तर मज्जा चालू आहे माझी. मस्त मजा चालली बाबाची. आठवणी येणार, गावाची बी आठवण येणार, आमची आठवणी येणार. नाही तसं नाही. बर 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 बर, ते बाकी जाऊ दे, कधी येणार आहेस? मी सांगितलंय ना तुम्हाला, माझा राग शांत झाल्याशिवाय नाही येणार मी. अरे हे तुझं उत्तर ऐकून ऐकून तर मला अक्षरशः बाबा काय, मी विचारल तेव्हा तुझं हेच, जेव्हा माझा राग शांत होईल तेव्हा मी येईल, जेव्हा राग शांत होईल तेव्हा येईल. काय तुझा कधी राग शांत होतोय? आणि मॅडम कधी येते काय माहिती, माझी तर अक्कलच गेली. आज येत आहे का मग मला आज भेटायला? आबा पण येणार आहेत. अरे बाबा येणार असतील तर मग नको काय तू आम्हाला भेटून. काय घाबरता काय आबांना? अरे घाबरत नाहीये, आपल्याला वेळ मिळायला पाहिजे ना. ठीक आहे, आता आबा येणार, परत आबाला भेटणार, परत मी येणार. तुझ्या घरच्यांना वाटलं तिकडच्या मामाच्या कुठे गेली काय गेली, त्यापेक्षा आज आबांना भेट. आबाच्या नंतर मग मी बघू, उद्या वगैरे मारल परत चक्कर. ठीक आहे ठीक आहे. कुठं? रेल्वे पटरीवर फिरताय का? रेल्वे पटरीवर नाही ग, सारखं रेल्वे पटरीवर काय करतेस? तू असल्याच्या नंतर रेल्वे पटरीवरती फिरायला मजा येते. तू नसल्यावर रेल्वे पटरीवर काय, मी आपलं मस्त आपल्या शेतामध्ये बसलोय. मी पण शेतातच बसलीये, विहिरी शेजारी. नाही नाही. मग काय घातलंय आज? मी होय रेड शर्ट घातलाय, लाल तुझ्या आवडीचा. हा का? आणि तू काय घातलंय? मी वन पीस घातलंय. वन पीस झगा हो, नाही का लॉंग असतो फ्रॉक? झगा? अच्छा अच्छा. अरे बापरे, झगा म्हणणं मग वन पीस काय कळते मला? झगा म्हणलं की कळलं, आणि ते झगा म्हणलं की ते गाणं आठवलं बाबा ते, नाही का ते धिंतना नाना धिंतना नाना दिनांदिन. केसाचा अग फुगा तुझा डोळ्यावरी बट, नाक चाफेकडी तुझ गुलाबी गवट. नाही बोलत मी खोट रूप तुझ मोठ. तुझा जगा ग जगा ग वाऱ्यावर उडतो, अन हा भैया ग भैया ग स्वप्नावर मरतो. परत एकदा परत एकदा. वन्समोर वन्समोर का ऑर्केस्ट्रा चाललाय वन्समोर वन्समोर काय? अरे काय नाही, आठवलं मला ते गाणं. चिडवायचं कोमे केला, हे याच्यावर मरतो ते त्याच्यावर मरतो. चालतंय, आता काय कर, तू आपण आज भेटून घे, मी उद्या तुला भेटायला येईन. नाही ठीक आहे ठीक आहे, चाल चल ठेव का मग. बाय. जाग झालंय सार गाव, आंबड फुटाया लागले तुझी घागर नळाला. अरे सदाशिवराव काय आपल्या असं लुचुपुच नाव नका घेऊ. सदाशिवराव मग काय म्हणायचं तुला? माहिला आपला ब्रँड काय? सध्या सध्या नावाने आवाज. अच्छा अच्छा अच्छा, सध्या म्हणणं तुझा ब्रँड नाही का? अरे गाढवा मला सांग, तसं मांजरगत काय आडवा? अरे माणूस कामाला निघाल, आलं आडव कामाला निघाल, आलं ते मांजर सोडा काम सोडा, मला लाज वाटाय पाहिजे. मुस्कळ फुड मला लाज काय झालं काय लाज वाटायला? आव माय पैसे कवा देणार? पैसे कसले पैसे, तुझा माझा कवा या वाढला रे व्यवहार आयलं म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाही. मला कळलं नाही काय पसलं पैसे. 8 दिवस होऊन गेले तुम्हाला काहीच लक्षात नाही? 8 दिवस झाले असतील बाबा. आयला आबा आपण तालुक्याला गेलो होतो. आपण गेलो हा कधी ना तालुक्याला जाऊन ते मटन बिर्याणी 10 रुपयेलो आणि माझ्या बायकोनी ते लाडक्या बहिणी योजनेचे पैसे होते, तुमचं पाकिट घरी राहिलं, तुम्ही म्हणले इथे त्याच्यातून बिल दे, मी घरी गेलो का तुझे लगेच पैसे देतो असं मी म्हटलं होतं. आपण आपण मागच्या हप्त्यामध्ये तालुक्याच्या गावाला गेलो गेलो का? तिथे माझं पाकिट नव्हतं माझं तिथे. लाडक्या बहिण योजनेचे माझ्या बायकोचे पैसे तिथे भरले, ते द्यावले मारते बायको मला. देतो देतो. आता मला सांग कुणाचे दिले तेव्हा तुझे बुडवणार आहे? तुझे पैसे देणार मी. झालं काय तुम्हाला आठवलं? मी काय सांगितलं तुला? तुम्ही म्हणले घरी गेल्या गेल्या पैसे देतो, माझं पाकिट आहे ना घरी राहिले म्हणलं का नाही? म्हणलं का नाही? म्हणले. मग माझं पाकिट कुठे आहे? कपडत. कपडत आहे. कपडा काय लॉक? माझं पैसे पाकिटात. पाकिट कुठे? कपडात. कपडा लॉक. त्याला असते चावी. चावी कुणाकडे? स्वप्नदिदीकडे. काय कडे? स्वप्नदिदी कुठे?
तिचं मामाकडे मामाकडे आहे. मग मला सांगते ती मामाच्या इकडे गावाला, मी इथं त्याचं पैसे येतील. अगं चावी नाही ना, मला काय सांगू नका, माझे पैसे दे आबा. अरे गाडी फुटल दे रे, तू लोकांची गाडी डोकं बिक फोडलं. मग येतो तुझे पैसे देतो. एक काम करा, आता मी त्या मामाच्या गावाला चाललो स्वतःच्या, इथं गेलो चावी घेतो, घरी येतो तुला पैसे देतो. तू घाबरू नको. बाबा घाबरू नका, म्हणजे काय पर बुडाला घाम आणलाय बाईकडे माझ्या. मला काय सांगू नका ते, तुम्ही जाणार कवा येणार कवा तुम्ही. आबा मला पैसे द्या राव. तू वाट बघ. अरे म्हणजे मी यायची वाट बघ. मी आलो कपाट खोलणार, पाकिट काढणार, तुझे पैसे काढणार, तुला देणार, फक्त वाट बघ. अरे वाट बघ ना, मला वाट बघायला लावते का बाई. वाट लावते बाबा, तुझी वाट लावत नाही. आता मला सांग तू पैसे चावी तिकडे का नाही, पैसे कपाट आहे का नाही, हे तुला आल्यावर तू फक्त वाट बघ. मी किती चालू सपना, ही गाडीला की सकाळी सकाळी त्याने मारलेली आहे सपना आणायला चालू आहे. तू फक्त काय कर माहिती का, वेट अँड वॉच. येऊ का बरोबर गावाच्या देवा, सपन दे आमच्या गावात लवकर येऊ दे, माझे पैसे भेटू दे, नाही तर बायको ठोकीन मला देवा. येतो काय पोरं खेळतात, पोरांना काय राऊंडच नाही खेळायला पाडवा. रोड वर खेळत आपली बर, त्यात पोरं खेळतात. एक गाय बनीने काय केलं, ती गाडीत आणून लावली तिथं का खेळायची, पुढे खेळायचं पोरांनी जागाच नाही राहिली. मग ते त्याच्यामुळे पोरं काय ते घुसल मोबाईल मध्ये आणि मग ते गेम हन 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 मार 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 हन 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 मार मारायचं वाटवं झालं गेमने पार. अहो नुसती ती बारकी आठवी नववी दहावीची पोरं नुसती ती मोबाईल चार चार पाच पाच सहा सहा जर इकून तिकून 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 काय चालू. सोना का पांडवा सोना सोना दिसते. अय सोना काय सोना कुठे गेलो ती, काय नाही जरा दुकानात चालले होते. असेल बस आयो तुमच्या पशी जरा काय अगोय काय म्हणते बाकी काय तुझं तो सदा शिवराव कुठे येईल पाठवला आबाकड आबाकड. अरे त्या तुम्हाला सोना आम्ही किती वेळा सांगितलंय त्या दलिंद्राकडे त्याला पाठवू नको, त्या आबाला काय अक्कल नाही का. संगती हा नेहमी चांगल्या माणसांच्या पाहिजे तर पाहिजे का नाही सांग बरं मला त्या आबा एवढा दिलेंद्रा म्हणून आणि त्याच्याकडे पाठवला का सध्याला. नाही नाही म्हणजे असाच नाही पाठवला, काम आहे म्हणून पाठवला. माझं पैसे आणायला पाठवलाय. पैसे तुमच्या तुझं पैसे कोणाकडे आहो म्हणजे तुमच्या काहीच कानावर आलं आपल्याला काय माहितच नाही पण तुम्हाला माहिती का अजिबात नाही काय मॅटर काय झालं नेमकं. थांबा सांगतेस तुम्हाला सगळं सविस्तर. हेच काढून जरा पांडवा पांडवा गोष्ट आहे गोष्ट आहे. गेल्या आठवड्यात काय झालं माहितीये का, माझ्या लाडक्या बहीण योजनेचे पैसे आले होते. आले काय पैसे आले होते आणि मग मी लई खुश झाले. मला ना तालुक्याला नव्हतं जायचं, मग मी सदाशिवला म्हणलं की अहो जावं तेवढं घेऊन या पैसे. गेलं अच्छा म्हणजे पैसे आणायला सदाला पाठवला. मग काय झालं तालुक्याला चाललं आणि तालुक्याला जाताना वाटत आबा गाठ पाडला. बर मी म्हणलो होतं बरं का कामच झालं. मग आबा बरोबर गेला गेला ती गेला बाबानी काय आबा बरोबर गेला होय. हा कशाला न्यायचं त्या आब्याला, त्या आब्या कसला ना आलाय की मागच्या वेळेस कसं गपचिप कॉन्डमचा पॅकेट कसं टाकलं त्याने. हो त्या परत मी बोलली की कुत्र्याला न्यायचं होतं म्हणलं, पण त्या आबाला कशाला नेलं काय म्हणलं. कुत्र्याला नेलं तर असं एखाद्या डोकराला न्या माग कुत्र डोकर पिळपळून गेलं. मग पुढं मला म्हणलं अगो नाही त्यानं माझं नेलं की मग आणि नेल्यावरती मग येताना तात्या ह्यांनी आधी मटण दारू पिऊन आली माझ्या पैशाची. तुझं पैसे का वापरलं का, आधाकडे पैसे नव्हते का. अहो काय केलं माहितीये का, आणि मटण मास सगळं त्यांनी दारू बिरू पिली आणि आबा म्हणला अरु माझं पाकिटच राहिलंय घरी आणि तू बरं आता मी देतो आठवड्याने पैसे. ते त्याला काय कळत आकले का असंच करत ते ह्याला त्याला सांगताना म्हणतं माझं काय त्याला काय झालं तेव्हा पाकिट गड राहिला काय एवढा तालुक्याला गेला पाकिट गड राहत का. बघा की आता आठवडा झाला पैसे दिलं नाही मग मी कशी सुट्टी देईन बरं. आठ दिवस झालोय मग आठ दिवस झालं मग मग त्या सध्याला पाठवायचं म्हणा दे पैसे. हा मग सकाळी तीच म्हणलं आब्याकडनं पैसे आणायचं तवाच घरी यायचं नाही तर मग मी आहे तुम्ही आहे. नाही नाही बराच आपला मग बराच आपला हे बरोबर आहे काय
तिथे जित्याच्या कोणी मेल्याशिवाय जात नाही. चालते चालते मग असा कारभार केला काय ना. मग 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 बरोबर आहे, त्याला सुट्टी देऊ नको जोपर्यंत पैसे देत नाही ना तोवर सारखं सध्याला म्हणायचं घेऊन येते. आणि मुख्यमंत्री लाडका भाऊ माझा भाऊ आहे आता. बर 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 चालते चालते मग येईन म्हणायचं. हा बर चला येऊ का, मला काम येतो घरी. चला येते चालते आपलं जा. होय 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 चालते. हा याला पांडवा लई वेगळा मॅटर आहे बाबा. एक दलिंदर तो सध्या महादलिंदर सध्या तरी काय पांडू बाबा शाण आहे. पांडवा ते शाण नाही पण ते ऐका ना, मग आमची दोघांची दोस्ती सोडली त्यांनी देवाची माझी ना, ते आबाच्याच नारी लागत आहे. तुमचं पैसे काय आबा खायला घालतोय मध्ये एखाद्या 90 देतोय खताड पेताडच्या मागची सगळी. आता बघा त्या पुरेल राव त्या मुख्यमंत्री येऊन पैसे आलत लाडके बहिणीचं तर ह्या हरामखोरांनी म्हणजे लाडके बहिणी येऊनच पैसे दारून मटणावर घालत आहे आबेन. आहे का अक्कल बरं पांडवा चला चला तुम्हाला बिळ चाडतो आपला मिरची मिरची लयचा खाऊ नका. किती वेळ झाली सपनाची वाट बघतोय राव त्याच्या आईला. नाही चूक होती माणसाकडनं, माणूस हे म्हणलं तर चुकीचा प्राणी आहेच ना हो, चूक होणारच. पण किती वेळ वाट बघायची या पुरीची आईला. रे बाप आहे मी हा कवर वाट बघायला लावायची. छे मला ते नाही पसंत पडत. अरे सपना बेटा कशी आहेस तू. मी मस्त, तुम्ही कशी. अरे मस्त छान. काय झालं तुझं. काय नाही मी मस्त आहे बघा. चला घरी मामांच्या घरी चल. अगं मामांच्या घरी. मामांच्या घरी नको. अहो त्याचं माझं पटत नाहीये. तुझ्या आई गेल्यापासून ना त्या लोकांचा माझा वादविवाद वाढलाय. आणि घरी जायचं परत आणखी ते काय ते मागचं उकरून काढणार परत भांडवणार तुझ्या लोकांना मनस्ताप होणार. मी येणार हो मला कळतं इथंच घरी. आता माझी सासरवाडी मला माहित नाही का. पण नाही मला यायची इच्छा नाही तिथं. येत आहे का नाही तुम्ही. नाही अजिबात माझी इच्छा नाही तिथे यायची. तू एक काम कर उलट तूच आपल्या घरी चल चल. मला नाही यायचं तुमच्या घरी. अहो काय यायचं नाही माझं काय असं माझ्याकडे काय येत नाही आता मामांच्या घरी. अगं आता बघ काय आलंय तुझ्या आई गेली ना त्या लोकांच्या मनात माझ्याबद्दल काही ना काही संशय बसलाय की ती तुझ्या आईला मीच मारला असेल. असंच माझ्या मनात बसलाय बाबा. आता काय झालं तुझ्या मनात बसायला. तुम्ही त्या दिवशी तसं चुकीचं वागले ना माझ्या संग. माझ्या ऐवजी जर दुसरी पोरगी असती तर तुम्ही हेच केलं असतं ना बाबा. अगं बरोबर आहे तुझं मान्य आहे ना मला. मी नाही म्हंटल का माझ्याकडनं चुकलं. आता माणूस हा चुकीचा प्राणी आहे की नाही बरं. माझं वय झालंय कळतंय तुला. तुमचं वय झालंय तरी तुम्ही असं कसं वागू शकता बाबा. हो बरोबर आहे बाबा चुकलं माझ्याकडनं. आता मी काय तोंडात मारून घेऊ का. नाही आबा तसं नाही पण मला गावातले सगळे बोलायचे. काय म्हणायचे चुकीचे आहेत पण मी कधी त्यांच्यावर विश्वास नाही ठेवला आबा तुमच्यामुळं. अगं हो बरोबर आहे ना. मी कुठं नाही म्हटलं तुला. तुझ्या मी शब्दाला नाही म्हणतोय का. अगदी तुझ्या मनाप्रमाणे मी वागेन बरं का. पण तू आम्ही घरी सांग. नाही आबा माझा राग शांत असतोपर्यंत मला घरी यायचंच नाही. आणि तुम्ही नीट वागणार नाही मला माहिती. अगं तुझी शपथ घेऊन सांगतो की इथून पुढे मी तुझ्या मनासारखा वागेन. अजिबात वाईट करणार नाही, वाईट कुणाशी बोलणार नाही, भांडण तंटा करणार नाही. गावामध्ये नाव लौकी मिळेल असं मी माझं वागणूक करेल. नाही माझा तुमच्यावर आता विश्वासच नाही. काहीच विश्वास नाही तुमच्या. पुरी एक लक्षात ठेव. आता काय खाली फाडून दाखवू का मी तुझं माझं तुला. असं काही नाही पण विश्वास नावाचा प्रकारच नाही उरला. अगं होतंय माणसाकडनं समजून घे ना की आपला बाप आता म्हातारा झालाय वय झालंय त्याचं समजून घे. होत्याच चुका तू माफ केलं पाहिजे. उलट तू शिकलेली आहेस. अहो आम्ही अडाणी माणसं आहे आम्हाला काय कळतं या गोष्टीतलं. नाही आबा तुमच्या अशा वागण्यामुळे तुम्ही जेलमध्ये पण गेले. तुम्हाला अख्खं गाव नाव ठेवतोय आबा. आता परत परत ते उरकून काढणार आहेस का तू माझं. नाही आबा पण तुम्ही तसं वागताच. नाही नाही तू सारखं वारंवार उकरून काढणार माणसाला मला दुःख वाटतंय का. तुम्ही तसं वागताच आबा. अरे माझ्या देवा आता काय तुझ्या पाया पडू का बाळा. चल नाही दा. नाही आबा मला नाही यायचं. तुम्हाला एक संधी दे का सुधारण्याची. मला नाही द्यायची तुम्हाला संधी. आणि माझा राग शांत झाल्याशिवाय मला यायचंच नाहीये. मला तुझी इच्छा तसं तुझ्या मनाला वाटत हवा. हा असं वाटलं तुला एखाद दिवशी की आपल्या बापाकडे जावं आपल्या बापाचं मन धरावं आपल्या बापासाठी काही ना काही करायचा प्रयत्न करावा तर निश्चितही वाट बघेन मी तुझी. हा येऊ का मी. या बघ पुन्हा येतं. नाही हे विठ्ठला समजून घे बाबा. मग मोना बाय 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 झालं बाय बाय साहेब तुमचं दर्शन. कुठं निघाले होते असे दिवस नादामध्ये नुसतं लटपट 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 चालन फक्त पण बघत. पांडवा नाचून दाखवतोय. काय नाही दुकानात गेलो होते कॅडबरी आणायला. कॅडबरी एकटाच खाताय देखी आम्हाला पण सकाळपासून जेवलो नाही. पांडवा जेवायला काय वडापाव आपली तोंडाला चव यासाठी खायची असते. याला काय खर नाही राडा केलाय सगळ्या पुणे. वितळली जरा लाईट नाही ना मस्त. जरा जरा खा काय आजारी बेजारी पडले काय. अहो काय नाही जरा डोकं दुखत होतं.
तोंड सुजलंय. हा जरा झोपले पण होते, म्हणलं चला एक चक्कर मारावं म्हणून आलो होते कॅडबर न्यायला. बघा पान बाजार असं दुपारचं झोपत देपत जावा काय म्हणतेस? बाकी मस्त आहे. काय तुम्हीच दिसाना, तुमचंच लक्ष नाही आमच्यावर. नाही आहे लक्ष काय, सगळं आता गावगाडा चालवायचं म्हणलं थोडं बरं असतंय लक्ष, बाकी काय नाही. हा गावगाडा चालवायचं आहे, गावात लक्ष आहे, आमच्याकडे लक्ष नाही, दुसरीकडे बरं लक्ष आहे. दुसरीकडे कुठं? तस काय आम्हाला माहितच नाही भैया साहेब काय राव. सपना 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 अरे सपनाचं सपनाचं काय अरे, ती महिनाभर झाली मामाच्या गावाला गेली, तुला तर माहिती का नाही गोष्टीच काय गावा. अहो महिनाभर गावाला असलं तरी जाऊन भेटणं होतायच की तासन तास फोन चालतोय तासन तास, आम्हाला काय माहित नाही. असं काय नाही, असं काय नाही. पण बाया साहेब, पण बाया माणसाचं आहे ना खरंच लक्ष असतं. अहो पांडवा सपना माझी पण मैत्रीण आहे, मला काय माहित नाही वे. पांडवा सांग नको वाक्य गाव, पांडवा शांत बघा काय झालंय ती काय तिकडे काय रोज नसते का आठवड्यातून एखाद्या दिवशी तरी तिचं सारखं असतंय भेटाय, आता जावं लागतंय. कॉल तर काय चालू असतंय गोष्ट खरी. आम्हाला पण भेटत जा आधी मध्ये बरं वाटलं आम्हाला. अरे मोना तुला भेटणार मग एवढंच वाटतंय ना भेटावा, तर एखादा हक्काचा मग करून टाकावा, करा लग्न मग जमत नाही. पांडवा तुमचं ते साडूच पोरगा होता ना, होता की पेत नाही ना आता? अजिबात नाही, लावून टाकून म्हणजे पहिला पीत होता आता पीत नाही. नवरा करून दे म्हणजे धांगड निघा सध्याच्या बायको गद घरा लग्न करायचे म्हणून ते प्याय ना आता सध्या काय पेतड आहे दवा. आपण त्याची बायको पेतड्याच्या वर करते ना. अयो तिने पिऊन तात्याला कस कस झापाला होता. अजिबात दिल त्या बाई. नाही असं काय नाही. अरे काय जाय काय झाले ते आपला ते काय जायचा हिरीचा पाईप तुटला तुटला म्हणलं नंतर म्हणलं ते घेऊन यावं लागेल मोठा पाईप आहे. तेव्हा मग पांडवाला म्हणलं जरा चला नाही नाही म्हणलं जोडीदार बदलला लाग काय पहिला द्यावा होता आता पाणी. नाही नाही द्यावा नुसता बोलायचा कामाचा आहे. हा ई हो हा ज्ञानी लागायचं पाळी दुसऱ्याला कसं आहे जरा ताकद होऊन पाहिजे. पांडवाला पांडवा मला ब्लॅकमेल करतोय म्हणतो येतो वडापाव चारावा लागेल बेळ चारावा लागेल. आपली वापर काही लई मोठी नसते. पावागत झालंय की पाव नाही सात महिन्याच आहे. नाही बरं 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 ना असं काय नाही मना गैरसमज करून घेऊ नको. तू माझी बालपणाची मैत्रीण आहे, तुझ्यावर माझं लक्ष आहे, पण कसं असतंय जरा थोडस आता घे समजून तू पण घेतोच की बाय साहेब पण असून दे थोडस बोलावं लागतं पांडवा त्याशिवाय माणसाला कळत नाही. ऐका ऐका बसा 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 काय संध्याकाळी निवंत येतो निवंत गप्पा मारू पाय बांधू दे करते मटण पांडवाला घेऊन येतो मटण मटण अशी झाला. देवाय मिमिक्री मिमिक्री आर्टिस्ट इकडे काय इकडे कोण आहे? अरे आबाय ना जमायला तिचा आबा असू नाही ते धबा असू महत्वाचं बोल जमायला. अरे तुम्ही मला आवाज दिला मी कसं म्हणतो? अरे मग तेच मी तुम्हाला तसं बोल म्हणतोय ना काय बोलावं काय नाही कळतं का तुला? अरे आबाने आवाज दिलाय कुत्तो की आवाज नाही सुनते आवाज नाही सुनते हे महत्वाचं सांगितलं ते राहिलं बाजूला जाऊ दे तुला मारण्यात काय अर्थ नाही सांगण्यात बी अर्थ नाही तुझ्याकडे माझं एक काम आहे तू नाश्ता पाणी केलं का रे? नाही केला सकाळपासून उपाशी उपाशी आहे त्याच कामात आहे तू. मी तुला मस्त वेग नाश्ता झाला हॉटेलमध्ये वडापाव मिसळ मिसळ झाला पण माझं एक काम करायचं. काय काय झालं माहिती का? एक दोन चार दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी ना माझी पूर्वी गेली मामाकडे मामाकडे तिला बोलवायचं इकडे. आता मी दोन तीन वेळा गेलो होतो पण ती काय येणार रुसलेली येणार थोडीशी आता पूर्वीच पाहिजे ती हे का नाही. हा तू एक काम करायचं फोन नव्हे का फोन आहे की काढ काढ फोन लाव फोन कोणाला? अरे हा तुझ्याकडे नंबर नाही ना का सपनाचा दे इकडं मी लॉक खोलून देतो. हा लॉक खोलून दे लॉक खोलून दे. हा तिला काय सांगायचं माहिती का की आबा पडलाय आजारी हा तो बाथरूम मध्ये पडलाय किंवा कुठं पडला सांगायचं असेल तिकडे डोक्याला लागलंय आता सेवा करा पण नाही फटकडी असं खोटं सांगायचं. अरे तुला काय खोटं खरं एवढं सांगितलं एवढं कर नंबर लावून देतो बघ हॅलो सपनाताई देवा बोलतोय. अहो ती काय झालं सकाळी आठ वाजता आबा मेला बापा निकलता मेला अरे पडला सांग पडला
नाही मेला नाही मेला नाही, तुम्ही चुकीचं ऐकलं काहीतरी, ते सकाळी 8 वाजता आबा पाजला 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 पाते बापा निघाल पाजला, अरे पडला 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 होय काय सांगायचं दादा, अरे आबा बाथरूम मध्ये पडला डोक्याला लागलं ये म्हणू, हा नाही नाही पाजला नाही, ते झालं काय माहितीये का आबाला, ते आबा आता भांडी घासत होते, ते भांडी घासताना जरा पडलं वाटतं काय ते कशाचं सांगतो तू, अरे फक्त एवढं सांग आबा बाथरूम मध्ये पडले डोक्याला लागले तुलूम करी एवढं बोल, आता तुम्ही सांगा सपनाताई तिकडे गेल्यात म्हणल्या तुमच्या घरी कोण आहे का भांडी घासायला, नाही ना नाही ना, मग तू बाकीचं कशाला सांगतो कोण घासतय तुमची, अरे तुला काय गेलं एवढं सांग बोल, ठीक अरे बाकी ठेवली का तुला काय घेणं बोलले, चालू फोन फोन चालू आहे, हॅलो नाही नाही भांडी नव्हते घासत, ते कपडे धुवत होते त्याच्यामुळं ते पडले वाटतं काहीतरी, तर त्यांना लागले थोडं बरोबर, आता हा तुम्ही आहे ना एक काम करा तुम्ही लवकर या बरं का, त्यांना लय लागलंय, हा बस एवढंच ठेवला ठेवला का, आईचा सका तुझ्या शाणा उठला कॉपऱ्यात मुतला, तुला काय सांगायला सांगितलं बाकीचं मोल बसलाय तू, अहो आता माझं कन्फ्युजन होतं थोडंफार, मुस्कार फुटू द्या कन्फ्युजनला, जानी एक बात ध्यान से सुन लो, सुनो सुनो बोलो, आप कुत्ते के जैसे बात मत करो, कुत्ते के जैसे बात मत करो, देवेलं ना हिशोब सांग तुला, आता माझं काम केलं म्हणून मी का बसलोय, काम कर, गावात कुठेही बॉम्ब लायचं नाही, अजिबात कुणाला सांगायचं नाही, आणि मला चारणार होत ते पैसे, चल तुला तर बिल सारतो, अरे आईला प्लॅन तर केलाय बरं सपनाला बोलवायचा, फोन पण केलाय, आता येते का नाही ती आईला काय माहिती, पण बापाला लागलं पंढरपूर घे येणार बरं का, आली तर बघू बघू संध्याकाळपर्यंत वाट बघू, नाही तर काय झालंय तुम्हाला लागलं का जास्त, उठा तुम्ही, देवा 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 कधी आली बा तू, आताच आले दाबा जास्त लागलं का बा, नाही नाही पण मला थोडस डोक्याला मार लागलाय थोडा, काळजी घेता ना बा, कस काय झालंय सगळं, आता काय सांगायचं तुला, अगं सगळं मलाच बघायला लागतंय, घरातलं दारातलं गावातलं मलाच बघायला लागतंय, अगं चष्मा होता घातला त्या बाथरूमच्या बाहेर थोडं पाणी सांडलं होतं, पाय घसरला डायरेक्ट बाथरूम मध्ये पडलो, थाडक्याने इथं लागलं दवाखान्यात गेले होते आबा, अगं तासभर पडलो, कोण दवाखान्यात येणार, तू आहेस का इथं, तू नव्हती दवा कोण नेणार दवाखान्यात, तासाभराने जाग आली बघ मला, तेव्हा त्या दवाखान्यात गेलो इंजेक्शन घेतलं, बरं मला एक सांग बाळा तुला कसं काय कळलं ग आबा पडल्यात लागले म्हणून, अहो मला देवाचा फोन आला होता, तो गैबाना म्हणला आबा गेलेत, गेले म्हणला हो, भावाटच त्याच्या आईला ही माणसं गावातली भावाटे बरं का, तुम्हाला बघून मला खूप बरं वाटलं माहितीये, मला पण बरं वाटलं ग, माझं ऊर भरून आलं, आनंद वाटला माझ्या मुरामध्ये, माझी पोरगी आली, सपना बेटा मला एक वचन दे, इथून पुढं आम्हाला तू सोडून जाणार नाही ना, नाही आबा मी तुम्हाला सोडून नाही जाणार, पण तुम्ही परत कधी चुकीचं वागू नका, अग आता वय झालंय उतार वय आले होते चुका माणसाकडनं, आता इथून पुढं अजिबात चूक घडणार नाही माझी, ऐक आता एक काम कर, मी जरा एक 10-15 मिनिटं पडतो जरा, हा तू जरा फ्रेश हो, हो आबा हो आराम करा तुम्ही, हळू हळू मी आलेच फ्रेश होऊन, हा माझे अनेक प्लॅन फसले बरं का, पण हा प्लॅन अजिबात फसला नाही, अहो मी तुम्हाला काय म्हटलं होतं, इंटरव्ह्यूला आला तेव्हा तुम्हाला म्हटलं की नाही तुम्हाला 2-3 महिने व्यवस्थित काम करावं लागेल, तुम्हाला कसली सुट्टी मिळणार नाही, त्यावेळेस तुम्ही काय म्हटले की हो 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 नाही मी सर काय गरज नाही मला सुट्टीची, आणि आता 15 दिवस नाही झाले की लगेच तुम्हाला सुट्टी पाहिजे का, सांगा बरं कशाचं इमर्जन्सी इमर्जन्सी असतं सगळ्या कामगारांचं इमर्जन्सी इमर्जन्सी, अहो एका कामगारांनी तर सुट्टीसाठी 4 वेळा त्याची आई मारली, हां मग
ही मेलन ती मेलन सुट्टी पाहिजे. नाही नाही ऐका, एक काम करा, तुम्ही मॅनेजरशी बोला, मॅनेजरशी बोला, ठेवू का? हा बोल भैया साहेब. भैया साहेब इथे होय तुम्ही. किती सांगू मी सांगू तुम्हाला, आज आनंदी आनंद झाला. तुझ्याला काय कळतच नाही एवढा का खुश झाला, का लॉटरी लागली का बाबा लग्न ठरलंय का काय नेमकं काय झालं काय? अहो तुम्ही ऐकलं, तुम्ही पण लय खुश होताल. हा लय भारी खुश खबर. काय झालं? अहो सपना ताई परत आली ना. सपना? हा मग मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले घरात जाताना सपना. खरंच मला पण आनंदाने असं वाटायला लागलं. अरे पण मला एक गोष्ट कळून द्यावा, मी एवढा प्रयत्न केला एवढा फोन करून, सपना चल सपना चल, तरी सपना कवा आली नाही, भेटा गेलो तरी, आणि अचानक कसं काय बरी पळत आली. अहो ही काम आबानी केलं. आबानी? हा काय केलं? अहो सकाळी आबा माझ्याकडे आला आणि मला काय म्हणला माहितीये का, सपना ताईला फोन लाव आणि असं खोटं सांग की मी पडलोय आणि आबा पडलाय आणि त्याला लागलंय. अच्छा मग असं प्लॅन करून तू हाणला कॉल? हा मग ते कळलं की सपना पळत आली वय. आईला पण जाऊ दे मरू दे, कसं का जाणा सपना आली ती गोष्ट महत्वाची. चालते देवा लय खुशखबर दिली, या गोष्टी पार्टी तुला. चल चला यात्रा जत्रा पारावर ते रोज कुटाणा होतो, गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. यात्रा जत्रा पारावर ते रोज कुटाणा होतो, गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. तालुक्याचा नेता गल्ले, अरे तालुक्याचा नेता गल्ले, लावून देतो लढी चांदाल चौकडी, चांदाल चौकडी.